मार्गिका ज्यावेळेला ऍक्टिव्ह झाल्या पूर्णपणे त्याच्यावर रायडरशिप वाढली त्यावेळेला प्रवाशांचा टप्पा कुठपर्यंत गेला माहिती आहे अध्यक्ष महोदय 8 कोटीचा टप्पा प्रवाशी लोक नाही म्हणत आहे मी त्याच्यातल्या फेऱ्या म्हणतोय 8 कोटी लोकांना त्याचा फायदा देशमुख साहेब त्या ठिकाणी झाला अध्यक्ष महोदय दर दिवशी 2,35,000 प्रवासी प्रवास करतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी 1,85,000 यांनी मेट्रो वन कार्ड खर्च केले अध्यक्ष महोदय 90,000 लोकांनी मेट्रो वन कार्ड वापरले अध्यक्ष महोदय 8,000 लोकांनी मुंबईच्या मोबाईल ॲपवरून तिकीट काढली अध्यक्ष महोदय या 2,50,000 लोकांना त्यांच्या सुविधांपासून वंचित करण्याचं काम या 8 कोटी प्रवाशांना मुंबईतला वंचित करण्याचं काम आणि दिरंगाई करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते उभाटा सेनेने केलंय त्याचा निषेध करण्यासाठी अध्यक्ष महोदय उभा आहे अध्यक्ष महोदय केवळ 8 करोड मुंबईकरांवर अन्याय केला असं नाही अध्यक्ष महोदय जे आकडे समोर येतात ते डोळे दिपवणार आहेत ताई ज्या 2 वर्षांमध्ये तुम्ही मेट्रो थांबवलीत काम आणि गती थांबवलीत ज्या आरेच्या नावाखाली तुम्ही थांबवलीत त्याला सगळ्याला नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचा त्याच्याकडे मंजुरी होती राज्याच्या पर्यावरण खात्याची मंजुरी होती मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी होती सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी होती तरी का स्थगित केलं कारण मी आणि माझे कुटुंब माझ्या मुलाला जर वाटलं की आता आरेच्या विषयामध्ये मला वेगळी भूमिका घेतली पाहिजे तर आम्ही अहंकारापोटी 8 कोटी प्रवाशांना जे होईल ते होऊ दे 2,50,000 नागरिकांना जो त्रास व्हायचा तो होऊ दे पण मी प्रोजेक्ट बंद करणार आणि त्याची किंमत जी माझ्यासमोर आलेली आहे ती 10,000 कोटीने या प्रस्तावामुळे मेट्रोची कॉस्ट वाढली आहे अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे ज्यावेळेला मी एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांचं अभिनंदन करीन त्यावेळेला यातना नेमका लॉस एस्केलेटेड कॉस्ट किती नागरिकांना त्यामुळे नुकसान झाला या मेट्रो न चालण्यामुळे 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी खाजगी वाहनं किती प्रमाणात चालली त्या खाजगी वाहनांच्या प्रमाणात चालल्यामुळे कार्बन किती इमर्ज झाला आणि पर्यावरणाचा ऱ्हास किती झाला या सगळ्या विषयाची श्वेतपत्रिका त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सरकारने दिली पाहिजे अध्यक्ष महोदय दूध का दूध पाणी का पाणी हे नागरिकांसमोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अति गतीने काम करणाऱ्या परिवहन निर्णयाला मुंबईकरांच्या वतीने आम्ही अभिनंदन करायला उभे आहे अध्यक्ष महोदय मुंबईच्या ट्रान्सपोर्टमध्ये खाजगी वाहनांची संख्या सुमारे 20 लाख दररोज नोंदणी होणाऱ्या खाजगी गाड्यांची संख्या अध्यक्ष महोदय दररोज नोंदणी होते ताई 110 गाड्यांची दररोज नोंदणी होते मुंबईतल्या खाजगी बसेस 3,500 मुंबई राज्यातील खाजगी बसेस ज्या मुंबईत येतात त्या 8,000 वोल्वो मुंबईत येतात 300 एसटी ज्या मुंबई आणि मुंबई बाहेर जातात त्यांच्या फेऱ्या 18,000 बेसची संख्या 4,000 प्रवाशांची संख्या 40 लाख हे सोडून रिक्षा आणि टॅक्सी अध्यक्ष महोदय लाखो 20 लाख अधिक रिक्षा आणि टॅक्सी पकडली तर जवळजवळ 50 लाख व्हेकल्स गाड्या या 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत चालतातही आणि त्यांना पार्किंगची व्यवस्थाही हवी आहे अध्यक्ष महोदय आपल्यासमोर मी यासाठी मांडतोय की गेल्या 25 वर्षात नेमकं काम कोणाचं होतं याचा चढता आलेख याचा विचार करून पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्याचं काम कोणाचं होतं त्यासाठी आवश्यक डीसी रूलमध्ये बदल करण्याची भूमिका कोणाची होती त्यासाठी जागा उपलब्ध असतील तर त्या घेण्याची भूमिका कोणाची होती अध्यक्ष महोदय गेल्या 25 वर्षामध्ये या उबाटाच्या नेतृत्वात चाललेल्या महानगरपालिकेची होती आज जर गल्लोगल्ली मुंबईमध्ये रस्ता क्रॉस करताना माझ्या वरिष्ठ नागरिकाला अडचण होते कारण गाड्यांची संख्या वाढली अध्यक्ष महोदय कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आमचा धार्मिक किंवा त्या ठिकाणी शासकीय काम करताना सुद्धा गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था ही दुरावस्था झाली आहे याची अडचण महापालिकेमध्ये त्यावेळेला त्या स्टँडिंग कमिटीने आणि महानगरपालिकेच्या उभाटाने ते केलं नसल्यामुळे तो अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय मेगा पार्किंग प्लॅन फॉर मुंबई मुंबईसाठी मेगा पार्किंग प्लॅन हा आपण त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीचं धोरण मी राज्य सरकारला विनंती करीन आपण महापालिकेला निर्देशित करा
कारण महापालिका ज्यांच्याकडे 25 वर्ष होती त्या परिवाराने आपल्या मातोश्री 2 ला पार्किंगच्या व्यवस्था आणि एक्सेस मला बीकेसीतना पण पाहिजे, जो कालानगर बंद आहे तो आहेच पण मला बीकेसीतना पण पाहिजे, त्यासाठी कायदा बदलायचा असेल तर तोही बदलला, पण या मुंबईतल्या रोजच्या 50 लाख व्हेकल्सना ऍक्सेस आणि पार्किंगचं काय? अध्यक्ष महोदय, आपल्या पक्षाचं कार्यालय बाधित होऊ नये म्हणून उभाटा सेनेने मेट्रोचा रूट सुद्धा बदलला, पण या 1,40,00,000 मुंबईकरांच्या 50 लाख गाड्या ज्या मुंबईत येतात किंवा वाहतात त्यांच्यासाठीचा प्लॅन करण्यामध्ये ते सबशेल फेल ठरले, आणि म्हणून माझी राज्य सरकारला विनंती आहे की आपण मुंबईसाठी मेगा प्लॅन त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, जे निर्णय झाले गतिमान पद्धतीने झाले, पुन्हा पुन्हा मी ते आपल्या समोर सांगण्याची गरज नाही, पण एक अटल सेतू, या अटल सेतूला MMRDA ने पूर्ण केला. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत एका महिन्याभरात अध्यक्ष महोदय 8 लाख वाहनांनी त्याच्यावर प्रवास केला. 8 लाख वाहनांनी, एक मुंबई देवेंद्रजींनी गेली, देवेंद्रजींनी गेली. अहो, परवानग्या आम्ही आणल्यात, तुम्ही तर पेपरवर लिहिलं हो, परवानग्या केंद्रापासून सगळे आणल्यात, त्या देवेंद्रजींनी आणल्या. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तुम्हाला लागेल, कारण तुम्ही कागदावरचे फक्त शेर आहात, जमिनीवर काम करणारा शेर हा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आज त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, आणि त्यामुळे कागदी घोडे कागदी वाघवा बरोबर नाचवा, आमच्या समोर मांडू नका. एक कागद दाखवा त्या ठिकाणी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून परवानगी आणलेल्याचा. अहो, तुम्ही MSRDC होत होतात, चलचित्र आणि त्यावर चित्र काढून कन्सल्टंटकडनं किती घेतात त्याचे कागद माझ्याकडे. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मला बोलायला लावू नका, मी कोणाचं नावही घेतलेलं नाही. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक कागद त्या ठिकाणी, सरकार जो आता अटल सेतू चालू झाला, चांगलं काम झालं, सरकारचं अभिनंदन, पण त्याची सुरुवात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणण्यापासून, दोन ऐकून घ्या, त्यावेळेसपासून त्याची सुरुवात झाली. ठीक आहे, पूर्ण आता झालं असेल, पण सुरुवात आमच्या सरकारपासून झाली, एवढंच मला सांगायचं आहे, बाकी तुमच्या मला हेतू आरोप करायचा नाही. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, देशमुख साहेब माझे मित्र आहेत, माझ्या केलेल्या चांगल्या कामांचं त्यांनी विरोधात असताना सुद्धा अभिनंदन केलंय, म्हणून मी तो केवळ कागद दाखवत नाही. कन्सल्टंट जो तुमच्या काळामध्ये, तुमचा नाही म्हणत आहे मी, जो अपॉइंट केला त्याने केलेलं काम आणि त्याला दिलेला MSRDCचा निधी याचेही कागद आमच्याकडे आहे, पण आज हेतू आरोप मी करत नाही. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, त्यासाठी पर्यावरण खात्याच्या लागणाऱ्या सर्व परवानग्या, पुन्हा एकदा सांगतो, सर्व परवानग्या हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्रात जाऊन मोदी साहेबांनी त्या ठिकाणी, मी नाव चुकत असेल अतुल भातकर करीत असतील, तर शक्ती नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकार मोदीजींच्या नेतृत्वात राज्यातल्या प्रमुख प्रोजेक्ट्सना गतीने सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजेत, मॅपिंग झालं पाहिजे, इंटिग्रेशन झालं पाहिजे यासाठी करतं, त्यातना मिळालेल्या आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, 8 लाख प्रवासी आणि 14 कोटीची कमाई, अध्यक्ष महोदय अटल सेतू झाला. एकनाथ शिंदे साहेबांचं मी अभिनंदन करीन, व्यक्तिगत ते पूर्ण करण्यासाठी वारंवार, आता तर जाणं सोपं आहे, त्यावेळेला त्याही बाजूला जायचं असेल तर 2.5-3 तास, या बाजूला बैठका घ्यायच्या असतील, समुद्रात करायच्या असतील, तुम्ही केलं असेल तर तुमच्या योगदानाला आम्ही नाही म्हणणार नाही, पण शिंदे साहेबांनी केलेली मेहनत ही त्या ठिकाणी आपल्याला मान्यच करावी लागेल, आणि देवेंद्रजींनी त्या काळात केलेल्या परवानग्यांची गती याला आपल्याला अनुल्लेख करताच येणार नाही. अध्यक्ष महोदय, 21 किलोमीटरचा सागरी सेतू आज मुंबईला नवीन एक भाग जोडतोय आणि आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यामध्ये आपली गती वाढवतोय. अध्यक्ष महोदय, गेल्या आठवड्यामध्ये मी विक्रोळीच्या भागामध्ये गेलो. अध्यक्ष महोदय, केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैष्णवजी त्या ठिकाणी आले होते. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, या सभागृहामधल्या ज्या सदस्यांना मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट या विषयावर अभ्यास करायचा असेल, त्यांनी नक्की या भागाला भेट द्यावी. आणि विक्रोळीच्या त्या भागामध्ये बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला ब्लास्ट करण्याचा तो दिवस गेल्या आठवड्यातला होता, मी स्वतः वर्षातही तिकडे गेलो. अध्यक्ष महोदय, आपल्याला आश्चर्य वाटावं, देशामध्ये नाही एशियामध्ये असं काम होत नाहीये, 56 मीटर खाली, खाडीच्या सुद्धा खाली जाऊन एक बोरिंग टनेल एका वेळेला आत खाली जाईल,
मग ते दोन भागामध्ये डिवाइड होऊन दोन्ही बाजूने कटिंग सुरू करेल. एका ठिकाणी एस्केलेटेड रूट, दुसऱ्याकडे डीप पद्धतीने जाणारा रूट. या सगळ्यामध्ये फ्लोरा फौना, आपल्याकडे येणारे पक्षी ठाण्याच्या खाडीवरची, त्याच्या सगळ्याच्या परवानग्या घेऊन 320 किलोमीटरने पर तासाला धावणारी अजब इंजिनिअरिंगचं गर्डर इंजिनिअरिंगचं काम एकाच वेळेला 14 किलोमीटरचं करणारी बुलेट ट्रेनच्या कामाला अध्यक्षमध्ये सुरुवात झाली. ही गेल्या आठवड्यामध्ये झाली. अभिनंदन आम्ही या सरकारचं यासाठी करतो, ज्या वेळेला शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली पहिल्या 10 दिवसांमध्ये याला परवानगी दिली अध्यक्ष महोदय, 2 वर्ष का नाही दिली अध्यक्ष महोदय? केवळ अहंकारापोटी मुंबईचं नुकसान अध्यक्ष महोदय. हे बुलेट ट्रेन केवळ मुंबई अहमदाबाद थांबणार नाही, एकदा रूट एस्टॅब्लिश झाला तर हे जाळं येणाऱ्या काही वर्षांमध्ये पूर्ण देशात त्या ठिकाणी पसरणार अध्यक्ष महोदय. इंजिनिअरिंगचं मार्वल, पर्यावरणाला पूरक, वेळेची बचत, त्या ठिकाणी असलेला कार्बन इमर्शनला झिरो, असं करणारी 320 किलोमीटर पर ताशी चालणाऱ्या मेट्रोच्या कामाची सुरुवात करण्याचा निर्णय सुद्धा या सरकारने घेतला अध्यक्ष महोदय. म्हणून या ठिकाणी या 293 मी मांडण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टी धारक हे खरे मूळ मुंबईकर सुद्धा आहे, आणि म्हणून अध्यक्ष महोदय मुंबईत 60% लोक असं सांगतात की झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, कोणी आनंदाने राहत नाही, झोपडपट्ट्यांमध्ये राहावं लागतं कारण परवडत नाहीत घरं मुंबईमध्ये, आणि म्हणून झोपडपट्टीत आपला संसार करायचा, कुठेतरी फेरीवाला म्हणून काम करायचं, त्या फेरीवाला म्हणून नोकरी करताना 2 पैसे वाचवायचे, ती फेरीवाला म्हणून नोकरी करताना त्या ठिकाणी असलेल्या गर्मी उन्हात पावसात थंडीत सातत्याने धूळ माती खात आपलं घर परिवार चालवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे हे फेरीवाले किंवा अन्य नोकरी करणारे आमचे मुंबईकर झोपडपट्टीत पर्याय नाही म्हणून राहतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्याला गतिमानतेने निर्णय करण्याची आवश्यकता होती. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी रिहाब बिल्डिंग मध्ये गेलेल्या आमच्या झोपडपट्टी धारकांना, त्यांना मोठं घर घ्यायचं असेल, 2 घरं विकत घ्यायची असेल, परिवार मोठा झाला तर त्यांचं झोपडपट्टीतलं रिहॅबचं घर विकण्यासाठीची 10 वर्षाची मर्यादा होती, ती 5 वर्षावर या सरकारने केली. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी ज्या लॉंग पेंडिंग दिसणारे स्कीम, 25-25 वर्ष ऍग्रीमेंट झाले आहेत पण पुढे काहीच होत नाही, त्या सगळ्यांमध्ये बिल्डर एका बिल्डर कडनं दुसऱ्या विकासकाला विकतोय, मलिदा एजंट खातोय, बिल्डर खातोय, काही प्रमाणात दलाल खात आहेत, काही राजकीय नेतेही खात आहेत, पण झोपडपट्टी धारक तिथेच राहिला. म्हणून जे जे लॉंग पेंडिंग एसआरएस स्कीम्स आहेत त्यांना रेकॉर्ड करण्याचा निर्णय केला आणि 13-2 खाली नवीन विकासक नेमण्याचा अधिकार दिला. अध्यक्ष महोदय, झोपडपट्टी भागामधून त्या ठिकाणी भाड्यावर गेलेले आमचे भाडेकरू ज्यांना बिल्डर नंतर भाडे द्यायचा बंद झाला, त्याचा प्रोजेक्ट अडकला, स्वतःचं घर पुनर्विकासात तुटलं, हा भाड्यावर गेला, भाड्याचे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे अगोदरच्या सरकारला, महाराष्ट्र विकास आघाडीला जे सुचलं नाही ते या सरकारने केलं. त्या गरीब मुंबईकर भाडेकरूला 2 वर्षाचं रेंट ऍडव्हान्स मध्ये देण्याची विकासकावर बंधन हे त्या ठिकाणी त्या सरकारने आणलं. 2011 संरक्षण तर दिलंच, पण 2011 संरक्षण झोपड्यांना देताना त्याच्या पुनर्विकासाचं धोरण सुद्धा जलद गतीने पूर्ण केलं अध्यक्ष महोदय. आमची एक मागणी अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आज केवळ आपण बघितलं जी माहिती मी गोळा केली की किती वर्षांपासून रईसभाई हे झोपडपट्ट्यांचे पुनर्विकासाचे प्रोजेक्ट प्रलंबित आहेत, तर माझ्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार जाफर बाबा गृहनिर्माण संस्था 1998 पासून जी वांद्रे पश्चिम मध्ये माझ्या मतदारसंघात आहे, प्रभात दर्शन 2005 पासून प्रलंबित आहे, रत्नप्रभा 1998 पासून प्रलंबित आहे, मद्रासवाला गृहनिर्माण संस्था 2007 पासून प्रलंबित आहे, बेहराम सुधार कमिटी 1997 पासून प्रलंबित आहे. अध्यक्ष मोदी यांची पात्रता ठरवणारं परिशिष्ट 2 हे त्या त्या वर्षी झालंय, 97, 98, 2000, 2005, आता ते पात्र झाले. जर ते झोपडपट्टी पुनर्विकासात अनेक्षर 2 झाले नसते तर त्यांना त्यांचं झोपडं विकण्याचा अधिकार होता 40,000 रुपये भरून. अध्यक्ष महोदय, आता ते रिहॅबमध्ये गेले असते तर त्यांचं घर विकण्याची मर्यादा 10 वर्षाहून 5 वर्षावर आली, पण 20-20 वर्ष त्यांच्या झोपडपट्टीला पात्रता होऊन जर विकासकाने प्रस्ताव सुरू नाही केला तर त्यांना मात्र पात्र स्वतःचं झोपडं विकत देण्याचा का विकत घेण्याचा अधिकार नाही. जो पैसे देऊन विकत घेतोय त्याला मात्र असुरक्षिततेची त्या ठिकाणी तलवार आहे, कारण नियमामध्ये खोट आहे.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय गेल्या वेळेला मी म्हटलं परिशिष्ट दोन मध्ये पात्र असलेल्या प्रलंबित झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये पात्र झोपडपट्टी धारकांना विकण्याचा आणि सामान्य मुंबईकराला विकत घेण्याचा अधिकार देणारा नियम एसआरएच्या कायद्यामध्ये करणं ही मुंबईकरांची गरज आहे, ते आपण तातडीने करण्याचे निर्देश द्यावे, सरकारने उत्तरामध्ये त्याबद्दलचा उल्लेख करावा. अध्यक्ष महोदय एमएसआरडीसीची काल बजेटमध्ये घोषणा झाली, आपण वांद्रे वरळी सीलिंग तो पूर्ण केला, आता वांद्रे वर्सोवाचं काम चालू आहे, वर्सोवावरनं आता आपण पुढे जातो आहोत आणि पुढे पालघरपर्यंत जातो आहोत, पण निधी कुठून आणणार? एमएसआरडीसीने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मॉनिटायझेशनचा निर्णय केला भूखंडाचा. अध्यक्ष महोदय वांद्रा रिक्लेमेशन येथील 24 एकरचा भूखंड मॉनिटायझेशन करण्याला आमची हरकत नाही, कारण तो पैसा पुन्हा एकदा आपण मुंबईच्या पुनर्विकास विकास गतिमान विकासाला लावतोय. पण अध्यक्ष महोदय मानवी मूल्यांवर विकास झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय ज्या भूखंडावर त्या ठिकाणी एमएसआरडीसीने आता टेंडर काढलं आणि त्याचं मॉनिटायझेशन करायचं ठरवलं, मॉनिटायझेशनला विरोध नसला तरी त्या ठिकाणी 13 एकरवर गार्डन निर्माण केलं पाहिजे. हा 2014 मी प्रस्ताव मांडला, तत्कालीन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंजूर केला, त्याची त्या ठिकाणी मिनिट्समध्ये नोंद झाली. तुम्ही पुनर्विकासात ऑफिस कॉम्प्लेक्स रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स बांधाल ठीक आहे, पण मोकळ्या जागांच्या निर्मितीचं बंधन सुद्धा एमएसआरडीसीने बांद्रा रिक्लेमेशन या ठिकाणी टाकलं पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय गतिमानतेने मुंबईकरांना पुनर्विकास आणि मोठ्या क्षेत्रफळाचं घर गोरेगावमध्ये त्या ठिकाणी मोतीलाल नेहरूमध्ये सुरू झालं. अध्यक्ष महोदय ज्या 35 मागण्या गृहनिर्माण परिषदेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही ठेवल्या, त्यामध्ये महत्वाची मागणी मूळ मुंबईकरांची त्या ठिकाणची जी आहे ती काळा चौकीतल्या कालिदास कोळंबकरची अभ्युदय नगरची आहे, आणि त्या अभ्युदय नगरचा पुनर्विकास CND या माध्यमातून पुनर्विकास झाला पाहिजे. तिथल्या नागरिकांना आज क्षेत्रफळ जेवढा आहे त्याच्या तिप्पट क्षेत्रफळाचं घर तिथेच कालबद्ध पद्धतीने पुनर्विकसित झालं पाहिजे. त्यासाठीचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाने पाठवला आहे, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील वांद्रे रेक्लेमेशन सुद्धा आहे. वांद्रे रेक्लेमेशनच्या भागातील म्हाडाच्या इमारतीवरील सोसायट्यांना पुनर्विकास करण्यासाठी त्यांच्या पद्धतीचा पुनर्विकास या CND माध्यमातून होणार असेल तर तो कसा होणार, त्याचा कायदा काय, त्याच्या संमती पत्रक नागरिकांचं घेणं बंधनकारक आहे ना, त्याबरोबर त्यांना 100 फुटाच्या ऐवजी 300 फूट घर जर तिथेच मिळणार असेल, की टू की मिळणार असेल, त्यांचं पुनर्विकसित घर त्यांच्या डोळ्यासमोर होणार असेल, तेही अधिकच्या क्षेत्रफळाचं, तर आमचं समर्थन त्याला. अध्यक्ष महोदय तो निर्णय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तातडीने आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय सागरी सेतूची चर्चा केली, वांद्रे वरळीची आपण गतिमान पद्धतीने तो पूल पूर्ण करायची चर्चा केली. अध्यक्ष महोदय पण मुंबईमध्ये एक फॅलसी एक निर्णय प्रलंबित अजून सुद्धा आहे. मुंबईमध्ये समुद्रात काम करणाऱ्या 2 योजना आहेत, एक त्या ठिकाणी कोस्टल रोड आहे तो मुंबई महानगरपालिका करते, दुसरा जो आहे तो त्या ठिकाणी आता वांद्रे वर्सोवा हा MSRDC करते. अध्यक्ष महोदय एक चांगला निर्णय जो पर्यावरण खाता ज्या वेळेला परवानगी देत त्यावेळेला ती अट त्यात असतेच, ती म्हणजे याच्यात बाधित असणारे जे आमचे मूळ मुंबईकर कोळी बांधव आहेत त्यांचं नुकसान किती झालंय, नुकसानाचं मोजमाप काय, नुकसान भरपाईचं सूत्र काय, त्यांच्या रोजगारीवर गदा येते का, ते रिहॅब करण्याचं सूत्र काय, त्यांच्या जाळ्या त्यांच्या जागा त्यांच्या सुकवणाऱ्या जागा त्यांची घरं त्यांचा समुद्र किनारा याचं संरक्षण होतंय ना, ते बंधनकारक आहे. पण या 2 एजन्सी ज्या काम करतायत ज्यात कोस्टल रोडमध्ये BMC याचं नुकसान भरपाई आणि नुकसान मोजमाप याचे नियम वेगळे आहेत आणि वांद्रे वर्सोवामध्ये काम करणाऱ्या MSRDCचे नियम नियमावली वेगळे आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेमधला जो सर्वे होऊन नुकसान भरपाईचं मोजमाप आणि नुकसान भरपाईचं सूत्र जे आहे ते योग्य आहे, राज्य सरकारचं MSRDCचं अजून करावं लागेल अशी विनंती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या पद्धतीने निर्णय व्हावा अशी माझी विनंती आहे. मी
या प्रस्तावावरती 4 वाजेपर्यंत वेळ आहे, निम्मा वेळ सत्ता पक्षासाठी, निम्मा वेळ विरोधी पक्षासाठी आणि त्यानंतर विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होईल। तरी सदस्यांनी वेळेचं भान राखून आपण चर्चेला सुरुवात करावी। आता यादी वाचायला वेळ घालवू नको, आता काँग्रेस पक्षाचा नंबर आहे, वर्षदा गायकवाड। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आहे आहे आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 293 प्रस्तावांच्या अन्वये सत्ताधारींनी मुंबईचा प्रस्ताव आणलाय, त्यावरती बोलण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी उभी आहे। सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारनी या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांचं भाषण ऐकत असताना त्यांनी काही पॉईंट मांडले जे मी सुद्धा नोट डाऊन केले। नाही आता ते बोलताना जे खोकले मी सुद्धा खोकते, त्यांना त्याच्यावरती पण मला बोलायचंय, कारण मुंबईमधली जवळपास किती मंडळी खोकतात याच्यावर पण सर्वेक्षण व्हायला पाहिजे। त्यांनी सगळ्यावर श्वेतपत्रिका काढायला सांगितली, याच्यावर पण एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे ना की मुंबईच्या प्रदूषणाबद्दल। हां मी तुमच्या मुद्द्यावरतीच बोलते आशिष भाऊ। हां तेच आता मला पण आहे। हां त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषण, आता अध्यक्ष महोदय मी त्यांच्या भाषणाच्या वेळेला कुठेही उभे राहिले नव्हते, मी खालून बसून बोलले, कुठेही डिस्टर्ब केलेलं नाही। तर मी अपेक्षा करते की ते पण मला बोलण्याची त्या ठिकाणी पूर्णपणे संधी देतील। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आशिष शेलारांचं भाषण ऐकत होते तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये श्वेत पत्रिका काढली पाहिजे ही मानली भूमिका, ठीक आहे त्याच्याबद्दल। आणि त्यांनी सांगितलं की 25 वर्ष कोण महापौर होतं, कोण स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमन होतं, पण त्यांनी हे पण ऍक्सेप्ट केलं असतं तर मला खूप आनंद वाटला असता की आम्ही पण त्या सरकारमध्ये त्यावेळेला सहभागी होते, मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही पण त्यावेळेला इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये होतो, स्टँडिंग कमिटीमध्ये मेंबर होतो, उपमहापौर पद होतं, ठीक आहे त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं, आम्ही नव्हतो, आम्ही विरोधात होतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की त्यांनी सांगितलं की राज्य सरकारने महानगरपालिकेला निर्देश दिले पाहिजेत। माझं सन्माननीय सध्या अध्यक्ष महोदय हेच म्हणणं झाले आता की मुंबई महानगरपालिका स्वायत्त आहे का, हा माझा पहिला या ठिकाणी प्रश्न आहे। कारण सातत्याने आम्ही जे बघतो आहोत, मुंबई महानगरपालिकेवर पूर्णपणे जी कुरघोडी चाललेली आहे ती सगळे मुंबईचे प्रतिनिधी जाणतात, हे राज्य सरकारची चाललेली आहे। त्या ठिकाणी दोन्ही पालकमंत्र्यांचं त्या ठिकाणी ऑफिस आलं, जेही निर्णय घेते जातात आमदार म्हणून आम्ही भेटायला गेलो तर सांगितलं जातं जावा तुम्ही राज्य सरकारकडे जावा, माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटा, तुम्हाला निधी दिला जाईल, तुमची कामं केली जातील। त्यामुळे पूर्णपणे कुरघोडीचं काम ऑलरेडी राज्य सरकारने त्या ठिकाणी कब्जा राज्य घेतण्याचं काम झालेलं आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय या मुंबईच्या चर्चेच्या माध्यमातून मला अपेक्षा काय होती की ज्यावेळी ते बोलतील आज मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाचे प्रश्न, त्यांनी पाणी सांगितलं, रस्ते सांगितलं, ट्रॅफिक हा महत्वाचा विषय आहे, पर्यावरण हा एक महत्वाचा विषय, त्याचप्रमाणे मोकळ्या जागा ओपन स्पेस आमचा, कारण त्याच्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय काय झाले आज मुंबईमध्ये सगळे खोकताय जवळपास, कारण भरपूर लोकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत, वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, आज आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांना पण बघते आणि मी पण खोकते। सन्माननीय अध्यक्ष महोदय ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली? सन्माननीय अध्यक्ष महोदय मला वाटलं होतं ते प्रकल्पांच्या अर्धवेटे प्रकल्पांच्या बाबतीत बोलतील, त्या ठिकाणी प्रदूषणाबाबतीत बोलतील आणि विविध विषयाबाबतीत बोलतील, पण मला असं वाटलं की आशिष भाऊंनी कुठेतरी भाषण जे आहे, अरे आता तुम्ही करा नंतर जेव्हा तुम्हाला संधी मिळतोय, ते भाषण हे पूर्णपणे राजकीय केलं। आज मुंबईकरांच्या नजरा ह्या मुंबई शहराच्या या विधिमंडळाकडे आणि त्या अपेक्षा असं करतायत की आपण मुंबईकरांचे प्रश्न, मुंबईकरांच्या समस्या या विधिमंडळाच्या माध्यमातून मांडाव्यात आणि त्यांना न्याय द्यावा, ही अपेक्षा अध्यक्ष महोदय मला मुंबईकर म्हणून असं वाटतं की त्यांची अपेक्षा असेल। सन्माननीय अध्यक्ष महोदय या विधिमंडळात आम्ही खूप भाषणं ऐकली, माननीय मुख्यमंत्री महोदयांची भाषण ऐकली, तिथूनच त्यांनी मला सांगितलं होतं की या वर्षा या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चार्ज घेतला, त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की तुम्हाला वर्षातही 6 महिन्यामध्ये मुंबईमधले रस्ते कॉन्क्रीट झालेले असतील। ऐका ना, ऐका, बघा आता बघा अध्यक्ष महोदय, बघा विरोध म्हणजे ऐकायची परंपराच नाही सुरू केली आता नव्याने की बोलायचंच नाही कोणी, ही जी काही परंपरा नाही चुकीची अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं की आम्ही 400 चुकीचं असेल तर तुम्ही कलेक्ट करा, तुम्हाला उत्तर द्यायला संधी आहे। 400 किलोमीटरचे रस्ते आहेत ना मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, ते जे आहे ते कॉन्क्रीट करण्याचा निर्णय घेतला सन्माननीय अध्यक्ष महोदय, 7000 कोटीच्या वरचं त्या ठिकाणी टेंडर काढलं गेलं। मला वाटतंय की आज जे आहे ते 6 कॉन्ट्रॅक्टर गेले, त्याच्यामधला एक कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्यात आला, ज्याचा मागच्या पण अधिवेशनात मी उल्लेख केला, त्याला 67 कोटीची पॅनल्टी लावली सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि अजून ते आलेलं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त 200 कोटीचं सन्माननीय अध्यक्ष महोदय कलेक्टिव्ह त्या ठिकाणी फॅन येणं बाकी आहे। आज मुंबईमध्ये काम किती झालंय, मी आहे, अमीन पटेल जी आहेत, रई शेख जी आहेत, आम्ही सगळे मुंबईचे प्रतिनिधी आहेत, आम्हाला विचारलं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम किती झालेलं आहे, सन्माननीय अध्यक्ष महोदय 5% पण त्या ठिकाणी काम झालेलं नाही, सत्यता आहे। आणि 1.5 वर्ष झाली सन्माननीय अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय
जर उद्या मान्सून सुरू झाला, कारण जूनचा सीझन आता लवकर येईल आणि मान्सून सुरू झाला, तर अध्यक्ष मोदी त्या रस्त्यांची अवस्था काय असणार आहे? मुंबईची माणसं प्रत्येक जे आहे ते पावसाळ्यामध्ये तक्रार करतात, ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा खड्ड्याचा. त्यामुळे अध्यक्ष मोदी ज्या विधिमंडळात आपण हे आश्वासन देता ते आश्वासन सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकत नाही सन्मान्य अध्यक्ष मोदी. फक्त या 1.5 वर्षात जर आम्ही काय बघितलं असेल तर आम्ही बघितलं की आपल्या कंत्राटदार मित्रासाठी त्याच्या फायद्यासाठी टेंडर व टेंडर काढली जातात. हे टेंडर कोणाला मिळालं सर्वांना माहिती आहे. आम्हाला आपल्या मित्रांना कशी मदत करायची ही जर भूमिका असेल आणि मुंबईचा कसा त्या ठिकाणी रास होईल ही जर भूमिका राज्य सरकारची असेल सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्याचा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो. महानगरपालिकेवर तर अध्यक्ष महोदय खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आता मुंबईवर ते पूर्ण राज्य राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेमध्ये त्यांचंच राज्य चाललेलं आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही ओपन स्पेसच्या बाबतीत बोलतोय, कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुंबईचा जो श्वास आहे किंवा मुंबईचे जे लंग्स आहेत त्यांना आम्ही ओपन स्पेस म्हणजे मोकळी मैदान गार्डन त्या ठिकाणी आम्ही बघतो. सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायचंय की सध्या मुंबई शहरामध्ये 562 हेक्टर एवढे जे आहे क्षेत्रफळ आहेत त्याच्यामध्ये 1104 मोकळ्या जागा आहेत. त्यापैकी जवळपास 1000 जागांचा आपलं मागे पण माहिती आहे की मी सांगितलं होतं की यांचा महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे तो विकास केला जातो आणि 53 जागांच्या त्या संदर्भामध्ये मध्ये टेंडर निघालं. सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही त्याला खूप विरोध केला, सत्ताधाऱ्यामधल्या सुद्धा काही आमदारांनी त्याला विरोध केला, त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितलं त्याला सुद्धा आम्ही विरोध केला आणि त्या ठिकाणी हे जे आहे हे टेंडर त्या ठिकाणी मागे घेण्याचं गेलं. सन्मान्य अध्यक्ष महोदय मला पुढचं एक बोलायचं की 1.5 वर्षात यांनी काय केलं, तर 1.5 वर्षामध्ये मुंबईच्या मोकळ्या जागा आरजी असतील किंवा पीजी असतील याचा खासगीकरणाचा डाव मांडला. सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही विरोध केल्यानंतर आरजी पीजीची धोरणं जरी मागे घेतली असली तरी मुंबईच्या हक्काच्या जागा या कशा त्या विकासकांच्या गळ्यात जातील आणि मित्रांना भेटतील याचा पुरेपूर प्रयत्न या काळामध्ये केला गेला हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय सांगू इच्छिते. आपल्याला माहिती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आणि आता वायकर साहेब नाही आहेत पण मी आणि वायकर साहेब बाहेर बसलो होतो आणि रईस बहिणा पण माहिती आहे आमच्याकडे सुद्धा गार्डनचे अध्यक्ष महोदय. मुंबई महानगरपालिका म्हटलं की सगळ्यात एशियामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका इतकी ठेव आहे. आता त्या ठेवीमधले पण काही पैसे काढले मला वाटतं 6000 कोटी आणि बजेट बघाल तर 50,000 कोटीच्या वरच्या बजेटमध्ये मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्या तुमच्या जागा आहेत ज्या मोकळ्या जागा आहेत ज्या गार्डन आहेत किंवा आरजी किंवा पीजीचे तुमचे जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलप किती करता? सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही आमदार फंडातून त्या ठिकाणी गार्डन डेव्हलप करायची, मुंबई महानगरपालिकेला ती हस्तांतरित करायची आणि हस्तांतरित केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्याकडे ढुकुणी बघायचं नाही. अध्यक्ष महोदय आज मुंबईची किती गार्डन आहेत खरं तर मी आशिष भाऊना सांगेन की याची पण एकदा श्वेतपत्रिका काढली पाहिजे की मुंबईमधली गार्डन जी मुंबई महानगरपालिकेला आम्ही आमदार फंडातून बनवली आणि हस्तांतरित केली त्याच्यामध्ये आमची अपेक्षा होती की त्याच्यामध्ये गार्डनचं मेंटेनन्स झालं पाहिजे, सिक्युरिटी असली पाहिजे, साफसफाई असली पाहिजे, त्या ठिकाणी माळीचं व्यवस्थापन असलं पाहिजे. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की त्या ठिकाणी जाणीवपूर्वक ती गार्डन जी आहेत ना ती मेंटेन केली जात नाहीत, मग ती सुकून जातात आणि मग अशी टेंडर निघतात की जेणेकरून एखाद्या प्रायव्हेट माणसाला किंवा एका प्रायव्हेट क्लबला त्या जागा द्यायच्या, त्या ठिकाणी त्याचे प्रायव्हेट क्लब निर्माण होतात आणि मग सर्वसामान्य माणसाला आणि अध्यक्ष महोदय आम्ही भोगतोय त्याची फळ. आम्ही एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधला राजीव गांधीजींच्या नावाचा, आजही आम्ही त्याची फाईट करतो. त्याच्याबद्दल मी नंतर येणार आहे मतदारसंघाबद्दल. मतदारसंघाबद्दल तर मला खूप बोलायचं आहे कारण तोही मुद्दा तुमच्या प्रस्तावामध्ये आहे, त्याच्यावरती मी नंतर येते अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय फक्त आपल्या मित्रांना 1.5 वर्षामध्ये कसे फायदे करून द्यायचे, महत्वाच्या जागा मोकळ्या जागा त्या ठिकाणची जागा. आम्हाला नाही माहिती का महालक्ष्मी रेसकोर्सचं काय झालं, महालक्ष्मी रेसकोर्सचं काय झालं सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे मला या ठिकाणी विचारायचंय. एवढी मोठी वैभवाची जागा, मुंबईची ओळख असलेली जागा, कुठलीही जनचाचणी न करता लोकांचं मत न घेता त्या ठिकाणी आपण निर्णय घेताय कशाबद्दल घेताय? हा सन्मान्य अध्यक्ष महोदय या सगळ्या सार्वजनिक मोकळ्या जागाच्या खासगीकरणाचा हा जो डाव आहे ना सन्मान्य अध्यक्ष महोदय हा बंद झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सांगायचंय. अध्यक्ष महोदय मी बघितलं मागच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं, यावेळच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं. मागच्या वेळेचं जे बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुख सुविधांच्या विकासासाठी 2000 कोटी. त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं त्याच्यामध्ये 1000 कोटी हे काही शीर्षक न देता ठेवले गेले सन्मान्य अध्यक्ष महोदय. आता हे कशासाठी ठेवायचे माहिती आहे का अध्यक्ष महोदय? आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे त्यांना 30-30, 35-35 करोड द्यायचे जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक काही आमदारांना ते एका दिवसात पैसे मिळाले
आमच्यामधले काही बाजी नगर सेवक खरेदी करून घ्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि त्यांना 7-7 दिवसामध्ये निधी द्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष, विकास कामात लोकप्रतिने दिलं पाहिजे. मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्माननीय अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका, सत्ता येते आणि सत्ता जाते. कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं. सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल. पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात. अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात. 30 कोटी रुपये आमच्याकडच्या नगरसेवकांना आमदारांनी दिले, 35-35 कोटी रुपये विकास कामाला निधी दिला असं म्हणायला पाहिजे ना. 30 कोटी दिले, 35 कोटी दिले, मग याचा अर्थ काय होतो? विकास काम हे सगळ्यांसाठी आहे, त्या प्रभागातलं आहे, त्यामुळे तेवढी दुरुस्ती करा आपण. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती. मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही. माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले. जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाही आहेत, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाही आहेत, त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, आणि अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं, तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो. तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या. अशी हरकत मी उचलली नाही त्यांच्या भाषणाच्या वेळेला. हे अध्यक्ष महोदय, माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचा मला हरकत आहे तर. अध्यक्ष महोदय, माझी हरकत ही आहे. सन्माननीय वर्षाते म्हणाल्या की इलेक्शन तुम्ही घेत नाही. अध्यक्ष महोदय, हे चुकीचं रेकॉर्डवर जात आहे, असत्य याचं कारण. इलेक्शन सरकार नाही घेत, इलेक्शन आयोग घेते. आणि आयोगासमोर इलेक्शन घेण्याच्या अगोदर 2 न्यायालयामध्ये पिटिशन्स आहेत. एक मुंबईचे 227 वॉर्ड का 236 वॉर्ड या विषयातली एक पिटिशन आहे. दुसरी अर्बन लोकल बॉडीमध्ये आपल्या ओबीसी समाजाच्या राखीव जागा किती, यामध्ये निवाडा येणं बाकी आहे. या दोन्ही काही सरकारने केलेले नाहीत. आणि बोलायचंच असेल तर 227 का 236 यासाठी न्यायालयात जाऊन अडवणुकीची पिटिशन उबाटा सेनेने केली आहे, त्यांच्या 2 नगरसेवकांनी केली आहे, माजी नगरसेवकांनी केलं. आणि त्यामुळे अध्यक्ष माझं पूर्ण आलं. अध्यक्ष महोदय, आणि राहताराला मुद्दा, माझी हरकत ही आहे की समान निधीचा विषय असेल ना. अध्यक्ष महोदय, 2 वर्ष ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, 2-2.5 वर्ष, त्यावेळेला अध्यक्ष महोदय या बाजूच्या नगरसेवकाला आमदाराला एक दमडी नाही मिळाली. अध्यक्ष महोदय, मी अभिनंदन करेन एकनाथ शिंदे साहेबांचं की त्यांनी समानता आणली. यांनी जी आज समानता केली ना, ती ह्या बाजूच्या लोकांना देऊन आज समानता आणली. त्यावेळेला फक्त कलानगर आणि वरळी, कलानगर आणि वरळी एवढाच निधी होता, आज समानतेने मुंबईला गेला. त्यामुळे सत्य अध्यक्ष महोदय, जे मुद्दे उपस्थित होत आहेत त्या मुद्दे तुम्ही जे मंत्रिमंडळ उत्तर देणार आहेत त्यांच्याकडे तुम्ही मुद्दे द्या, ते मंत्रिमंडळ उत्तर देतील, त्यामुळे कुणी अडथळा आणू नये. अध्यक्ष महोदय, मी आपल्या मनापासून धन्यवाद, मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही बोललात की मध्ये अडथळा आणू नये. मला प्रश्न तोच आहे, ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघावं. हे महाराष्ट्रातली जनता बघते सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईची जनता बघते. अध्यक्ष महोदय, त्यांनी काय हरकत आहे की त्या सुद्धा म्हणाला नाही. आपण आपण तर आपण त्या स्थानावर बसला, मी आपल्यावर हेतू आरोप करू शकत नाही. तुम्ही मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला, ती अडथळा कसा असू शकतो? मी तुम्हाला सांगितलंय पुढचे सदस्य आहेत, पुढे कुणी अडथळे आणू नयेत यासाठी मी सांगितलं, यासाठी मी सांगितलं. बोला. मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद देते. आपल्या शब्दाला पण आक्षेप असेल पण मी तुम्हाला धन्यवाद देते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगते की मी त्यांचं भाषण होत असताना एकाही सदस्यांनी सांगावं की मी उठून उभे राहून मध्ये बोलले, किंवा एकाही सदस्यांनी सांगावं नाही. आता तुम्ही आता ऐका 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 बसा, चल बोला, बसा, बसून तुम्ही बसून बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोला. माझा माझा वेळ जात आहे, तुम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जर मला सुद्धा निवडणूक आयोगाच्या खूप त्या ठिकाणी काय म्हणते, आम्हाला पण आम्ही पण मानतो की ते कॉन्स्टिट्यूशनल एक इन्स्टिट्यूट आहे. मला वाटतं की सर्वप्रथम त्यांनी सांगितलेल्या पहिल्या गोष्टीचं तुम्ही निहे करा. चुनाव आयोगाने सांगितलेले, म्हणजे तुमच्या इलेक्शन कमिशनने सांगितले की आयुक्तांची 2 बदली करण्याचे रिमाइंडर पाठवले, पहिली आयुक्तांची बदली करा. कारण आपण इलेक्शन कमिशनचं ऐकलं पाहिजे, ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीच्या लागल्यात त्या इन्क्वायरी महानगरपालिकेमध्ये, मग आयुक्त असतील, त्यांचे अधिकारी असतील, या सगळ्यांना काढलं गेलं पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, का माहिती काय म्हणते अध्यक्ष महोदय, मी बघा अध्यक्ष महोदय, त्यामुळे त्यांना काढलं पाहिजे.
आता इलेक्शन आयोगाचा जर आम्ही सन्मान करतो तो आता ते बोलले ना इलेक्शन आयोगाचा आपण नाही आपले हत्यार राज्य सरकारच्या हत्यारीमध्ये इलेक्शन आयोजक ही इंडिपेंडेंट बॉडी आहे स्वायत्त बॉडी आहे त्यांनी सांगितल्या पणवाने आजच्या आज माझं विनंती आपल्या माध्यमातून मी विनंती करते की आजच्या आज आयुक्तांची बदली झाली पाहिजे कारण इलेक्शन आयोगाने सांगितलेलं की त्यांची रिकमेंडेशन केली की बदली करा आणि दुसऱ्यांदा पाठवलं रिमाइंडर लेटर त्यामुळे ते करावं सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाबद्दल मुंबईच्या प्रश्नाव्यतिरिक्त कुठला प्रश्न मांडते सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगावं आणि त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय म्हणून कारण काय झाले अध्यक्ष महोदय तिथं 2000 कोटी तिथं 1000 कोटी आणि हा कर देत्याचा पैसा आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबईकरांच्या घामाचा कष्टाचा मेहनतीचा पैसा आहे तो मुंबईच्या विकासामध्ये खर्च केला गेला पाहिजे गरजेनुसार सन्मान्य अध्यक्ष महोदय खर्च केला पाहिजे पण तो जर सरकारी आणि त्या ठिकाणी पार्टी फंड म्हणून खर्च केला जात असेल आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय तर 1.5 वर्षात आम्ही ते पाहिलं आणि म्हणून त्याचा सुद्धा या सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबईच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा प्रश्न मला मांडायचा आहे काल मला काही शिष्टमंडळ भेटायला आले मुंबईमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय आता आपल्याला माहिती आहे की आम्ही बघितलं डीप क्लिनिंग ओ रईस भाई रईस शेख जी सन्मान्य अध्यक्ष महोदय डीप क्लिनिंग हा क्या है आमच्याकडे आयुक्त आले आमच्याकडे वरतीत इतर जगांनी गेले पाण्याचे फवारणी केली आम्ही विचार केलं डीप क्लिनिंग चालले मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी त्या ठिकाणी बनवाव्यात आयुक्तांची आणि मला सांगा मुंबई महानगरपालिकेचे जितके नगरसेवक त्यांचे काम मी तर नगरसेवक आले पण नगरसेवक जितके होते किंवा जितके आमदार त्यांनी मला एक गोष्ट सांगावी मुंबई महानगरपालिकेचं मूलभूत आणि महत्वाचं काम काय फंडामेंटल त्यांचं काम काय की त्यांचं काम आहे मुंबईला साफ ठेवणं स्वच्छ ठेवणं मग याचा अर्थ जर तुम्हाला वाटतं की मुंबईचं काम ते बरोबर करत नाही तर त्या आयुक्तांना तुम्ही बदलत का नाही त्यांच्या खालच्या मंडळीने तुम्ही बदलत का नाही हा माझा सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय स्वच्छ मुंबई अभियान याच्या अंतर्गत झोपडपट्टीमधल्या सफाई कामगार करणाऱ्या ज्या संस्था असतात ना सन्मान्य अध्यक्ष महोदय हा महत्वाचा प्रश्न मांडते अध्यक्ष महोदय यासाठी मांडते की याच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की मुंबई महानगरपालिकेवर काम करणाऱ्या या सगळ्या कर्मचारी जवळपास 75,000 कर्मचाऱ्यावर सन्मान्य अध्यक्ष महोदय बेरोजगारीचं संकट होणार आहे कारण पुन्हा 1.5 वर्षानंतर आम्हाला आमच्या मित्राची आठवण आली आता आमच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय तर आमचा मित्र तर एकच असणार आमचे तर 75,000 असू शकत नाही आम्ही संस्थांना मानतच नाही आम्ही बचत गटांना मानतच नाही मग आता एक टेंडर निघालं सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि हे टेंडर इतकं निघालं अध्यक्ष महोदय हे टेंडर निघालं 1400 कोटीचं सन्मान्य अध्यक्ष महोदय मला माहिती आहे समोरच्या काही सदस्यांना माहिती आहे की हे टेंडर कोणासाठी काढलेलं आहे वरच्या सभागृहातल्या एखाद्या सदस्यासाठी काढले का हे सुद्धा बघायला पाहिजे मला हे सांगायचं सन्मान्य अध्यक्ष महोदय या माध्यमातून बेरोजगार मंडळी किती होणार सन्मान्य अध्यक्ष तर जवळपास 75,000 जी आहे ती मंडळी बेरोजगार होणार आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय बचत गट मधल्या महिला बेरोजगार संस्था अशासकीय संस्था सामाजिक संस्था याच्यामध्ये काम करणारी ही मंडळी आहे जी ही मंडळी काम करतात आणि ज्यावेळी ही मंडळी काम करतात ना सन्मान्य अध्यक्ष महोदय तेव्हा त्यांना प्रतिदिन 180 रुपये आणि प्रबोधनासाठी 20 असे 200 रुपये मिळतात आणि त्यांना प्रति महिना प्रत्येक स्वयंसेवकाला 5,400 रुपये मिळतात आणि प्रबोधनासाठी 6,600 रुपये असे एकूण 6,000 रुपये मिळतात म्हणजे 5,400 जे आहे ते स्वयंसेवकाला आणि प्रबोधनासाठी 600 रुपये आता नवीन टेंडर आलं म्हणजे आता आपल्या मित्रांना द्यायचंय तर त्यांना फायदा व्हायला पाहिजे मग आता काय केलं भुजबळ साहेब त्यांनी केलं प्रतिदिनचा हा जो 200 रुपयाचा होता तो आता प्रतिदिनचा केलाय 743 रुपये आणि प्रति महिना किती झाले सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रति महिना जे आपलं तुमचं होतं काय म्हणतात त्याला 6,000 ते केले 19,323.98 आणि त्याच्यामध्ये लेवी म्हणजे लेवी जे आहे त्या 46% करून गेलेत 8,879 असं मिळून त्याला पूर्ण किती देते सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रति महिना प्रत्येक कामगाराला आपल्या मित्राच्या 28,213 रुपये म्हणजे जे बचत गट काम करतात सुशिक्षित बेरोजगार काम करतात सामाजिक संस्था काम करतात त्यांना 6,000 रुपये आणि आपल्या मित्राला 28,213 रुपये अध्यक्ष महोदय जे कॉन्ट्रॅक्ट एसएमपीच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी निघतं सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याला 90 कोटी रुपये लागतात आणि 4 वर्षासाठी 360 कोटी रुपये लागतात आता सन्मान्य महोदय अध्यक्ष महोदय नवीन टेंडर आलं जे कोणासाठी आले त्यांना माहिती आहे त्या टेंडर मध्ये प्रत्येक वर्षाचा खर्च 300 कोटी आहे आणि 4 वर्षाचा एकूण खर्च आहे ज्याच्यासाठी टेंडर आले तो 1200 कोटी अध्यक्ष महोदय 360 कोटी कुठे आणि 1200 कोटी कुठे कोणासाठी चाललंय हे सगळं
कोणासाठी ही यंत्रणा बंद करण्याचा आहे? डीप क्लीनिंग काय आहे? डीप क्लीनिंग हे सन्माननीय अध्यक्ष महोदय की प्रत्येक गोष्टीला असं मॅन्युपुलेट करायचं, रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणार, रस्त्यामध्ये खड्डे दिसणार नाही मित्र आला, डीप क्लीनिंग करायची, डीप क्लीनिंगच्या माध्यमातून मित्र आला, ओपन स्पेसच्या माध्यमातून मित्र आला. सन्माननीय अध्यक्ष महोदय काय चाललंय हे मुंबईशी? हा मुंबईशी खेळ चाललाय सन्माननीय अध्यक्ष महोदय. मला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला नम्रपणे सांगायचंय, सन्माननीय अध्यक्ष महोदय मागील 10 वर्षांमध्ये महागाईची काय झाली परिस्थिती? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जशी झोपडपट्टी आहे तसे नोकरदार मध्यमवर्गीय सुद्धा आहेत. आज अहो मला बोलायचं आशिष भाऊ, मी काय तुम्हाला थांबवलेलं नाहीये, त्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे, परंतु महागाईचे गणित सुद्धा त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय जे आहे ते बिघडलेले आहे. या 10 वर्षाच्या काळात सन्माननीय अध्यक्ष महोदय कुटुंबाच्या मासिक खर्चामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय दररोजचा दरडोई खर्च 46 आहे, त्यावेळेस शहरी भागामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय तो 67 रुपये आणि उच्च उत्पन्न गटाचा खर्च जो ग्रामीण भागामध्ये 350 रुपये. अध्यक्ष महोदय काय आहे? तर शहरी भागामध्ये अध्यक्ष महोदय तो 700 रुपये. ही आकडेवारी मी जी काढलेली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही केंद्र सरकारच्या सांख्यिक विभागावरून काढलेली आहे. आज केंद्र सरकारचं दूध असेल, दही असेल, शालेय वस्तू असतील, आटा असतील, जीएसटी असतील, या सगळ्यावर सन्माननीय अध्यक्ष महोदय कर लागतो. याचा सगळा बोजारा हा मध्यम वर्गीय माणसावर लागतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सरकारने आरटी बंद करण्याचा निर्णय घेतला, खरं तर त्याच्यावरती मला सन्माननीय अध्यक्ष महोदय खरं बोलायचंय, कारण झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळामध्ये जाण्याचा अधिकार नाही. गरीब मध्यम वर्गीय घरामधला राहणारा मुलगा त्याला प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याचा अधिकार नाही. आपण एका दिवसामध्ये निर्णय घेतला. आरटीई हा कायदा हा देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आला. 25% प्रत्येक मुलाला आर्थिक आणि सामाजिक आरक्षणानुसार शाळेमध्ये जागा मिळाली पाहिजे. साहेब आज एक मुलगा पब्लिक स्कूलमध्ये शिकतो, एक मुलगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो, एक मुलगा आयबी मध्ये शिकतो, एक मुलगा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतो, एक मुलगा महानगरपालिकेमध्ये शिकतो आणि त्या ठिकाणी आमची मुलं जाणार नाहीत का? आरटीई कायदा बंद केला सन्माननीय अध्यक्ष महोदय. हा आरटीए कायदा, आरटी कायदा बंद करणं, राईट टू एज्युकेशन, हा आमच्या झोपडपट्टीमधल्या मुलांवरती आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुंबईच्या मुलांवरती अन्याय असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. कोणासाठी हा कायदा केला? का ते 1 किलोमीटरची परिसीमा ठेवली हे मला सांगायचंय. आशिष भाऊ तुम्ही हा विभाग सांभाळलेला आहे, ही जी काल केलेली गोष्ट आहे ना की शासकीय आणि अनुदानित जे 1 किलोमीटरमध्ये असतील ते तिथल्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा द्यायचा नाही. तो मुलगा त्या शिक्षणापासून बहुजन समाजामधली इतर समाजामधली मुलं शाळेत जाऊ शकत नाही, शिकू शकत नाहीत. त्यासाठी या निर्णयाचा पुन्हा फेरविचार झाला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं सन्माननीय अध्यक्ष महोदय. मी ही गोष्ट आपल्या समोर सांगू इच्छिते. सन्माननीय अध्यक्ष महोदय मला सांगायचंय की आता मधल्या काळात मी वाचलं की टेंडर व टेंडर मुंबई महानगरपालिका म्हणजे आमची काय सांगू सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशी झालेली आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय वर्षभर टेंडर नाही काढत आहे. लास्ट 10 दिवसामध्ये 900 कोटीचे टेंडर फक्त किती दिवसात? आता अध्यक्ष महोदय वर्ष संपायला आलं ना. माझं सिंपल सांगणं आहे, मुंबई महानगरपालिकेने एवढ्या घाईघाईमध्ये 1700 कोटी खर्च केले ते फक्त लाईटीमध्ये. अध्यक्ष महोदय तर चायना मला आता जाऊन बघा मुंबईमध्ये किती ठिकाणी चालू आणि किती ठिकाणी बंद आहे. कोण सांगतं सगळं चालू आहे सांगावं? हा आम्ही पण बघतो बाबा, हा बघते म्हणूनच सांगते, आता वर पण पत्रकार पण बघतात. हा त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय मला सांगायचंय की 900 टेंडर 10 दिवसात करणं, नितीन तुम्ही हसताय नितीन भाऊ पण तुम्ही विचार नाही करत आहे की ज्या तऱ्हेने मुंबईचा पैसा हा मुंबई कराचा पैसा तुम्ही फटाफट 10 दिवसामध्ये शेवटच्या करत चालले सन्माननीय अध्यक्ष महोदय. कशासाठी एवढी घाई होती तर वर्षभर काय करत होतात? तुमचे आयुक्त काय करतात म्हणजे फुकट बसलेत का? त्यांची मदत तरी करा, मी सांगते तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करा. त्यांना घाबरून ठेवलेले, एकदा चौकशीला पाठ गेलेले त्यांना घाबरून ठेवले. आता दुसरं काय, शासन जे सांगतं ते करतात. ते मी त्यांना बोलून सांगितलं की तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही कोणाला जबाबदार आहात. तुम्ही मुंबईच्या जनतेला जबाबदार आहात, तुम्ही तिथल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार आहात. पण दुर्दैवाने सन्माननीय अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायचंय पुढचा मुद्दा सन्माननीय अध्यक्ष महोदय, जो मी मानते अध्यक्ष महोदय आता मला मतदारसंघाचे 3 विषय सांगितलं. अध्यक्ष महोदय त्यांनी रेकॉर्डवर काय सांगितलं? आयुक्तांना घाबरवून ठेवलंय. कोणी
अध्यक्ष महोदय काय चाललंय, काय पुरावा अध्यक्ष महोदय, कुठल्या आधारावर बोलला होता अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्ड वर काय चाललंय अध्यक्ष महोदय, कोणी घाबरवलं, कोणाला घाबरवलं, मंत्री महोदय उत्तर दिलं, अध्यक्ष महोदय आपल्याकडनं अपेक्षा आहे मंत्री महोदय नाही भूमिकेत राहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आपण आहात नाही भूमिकेत, आता रेकॉर्ड वर काय चाललंय अध्यक्ष महोदय, कोणी घाबरवलंय, मला स्पष्टीकरण होतं ना, काही असत्य चालू ना, मंत्री महोदय उत्तर देतील, देशातली व्यवस्था मंत्री महोदय उत्तर देतील ना, आणि कोणाला सांगता अध्यक्ष महोदय मंत्री रेकॉर्ड वर काढून टाका, माझी विनंती आहे सदस्यांना की आपण सुद्धा दोन सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य वर्षाताई आपलं भाषण करत असताना आम्ही सगळेजण ते ऐकतोय, त्यांचे मुद्दे लिहून घेतोय, परंतु जी हरकत सन्माननीय सदस्य शेलार साहेबांनी घेतली माझ्या सुद्धा ते लक्षात आलं की आयुक्तांना तुम्ही घाबरून ठेवलेला आहे, याचा अर्थ आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव आहे, आयुक्तांना कोणतरी दमदाटी करतंय, त्यामुळे हे चुकीचं आहे। मगाशी देखील त्याचा खुलासा या ठिकाणी झाला की तिथं प्रशासक राज्य आहे, आयुक्त हे प्रशासक म्हणून काम करतायत, त्यांना स्वतंत्र प्रशासक म्हणून नियमाने काय अधिकार आहेत, त्या अधिकाराचा ते वापर करतात, तर सरकारला तिथं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, जर काय गैर चुकीचं होत असेल तर सरकार हस्तक्षेप करेल। त्यामुळे सन्माननीय सदस्य शेलार साहेब जे म्हटले ना की अशा पद्धतीने आयुक्तांना घाबरून ठेवलंय तुम्ही, हे आपण रेकॉर्डवरनं काढून टाकावं अशी आपल्याला विनंती आहे, तपासून त्यावर कारवाई केली जाईल। माझी सदस्यांना विनंती की मुंबईची अतिशय महत्वाची आणि चांगली चर्चा सुरू आहे, जे सदस्य बोलत आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं भान ठेवून चर्चा करावी, आरोप शेवटी ऐकून घ्या ना जरा, एक लक्षात, मी तुम्हाला बोलत आहे ताई, तुम्हाला मी बोलत नाही, मी आज ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या ना, ऐकून घ्या मी काय बोलतोय, फक्त सदस्यांनी सुद्धा बोलताना चर्चा चांगली करावी, विनाकारण आरोप करू नये, आरोप करा, आरोपाशिवाय चर्चा होणार नाही मला मान्य, पण विनाकारण आरोप करू नये, चांगल्या काय गोष्टी याबद्दल तुम्ही काय बोला, आरोप शेवटी होणारच, परंतु विनाकारण अंगावर वळवून घेऊ नये दोन्ही बाजूच्या लोकांनी सदस्यांनी, अशी माझी विनंती आपण करा सुरू। अध्यक्ष महोदय, मला मी पण या सदस्य आहे या विभाग या सभागृहाची खूप वर्ष, मी सुद्धा मंत्री राहिलेले, मी जेव्हा बोलते तेव्हा मी जबाबदारीने बोलते, जर मी खोटं बोलते तर त्यांनी सांगावं, पण सन्माननीय अध्यक्ष महोदय मी असंसदीय शब्द वापरला का, मी कुठली शिव्या वापरल्या का, मी कुठला चुकीचा शब्द वापरला का, की तुम्ही मागे घ्यावा, तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या उत्तरामध्ये येऊ द्या, सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही पण ऐकल्यात खूप गोष्टी ऐकायची, नाही नाही नाही, ही ना सन्माननीय माझी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की ही जेव्हा आम्ही भूमिका मांडतो ही भूमिका आम्ही लोकांसाठी मांडतो ना, लोकांची मांडतो ना, आम्ही इथे कशासाठी येतो, ज्यावेळी आम्ही बोलतो तर ऐकून पण घ्यायची भूमिका नसेल तर कशी होणार अध्यक्ष महोदय, हा आयुक्तांच्या बाजूने जर मंत्री बोलायला लागले की ते असं नाही आहे, चुकीच आहे, ऐकून घ्या, जे आपली प्रथा आहे, खाली बस आपली प्रथा आहे की प्रत्येक पक्षाचा सदस्य जो पहिला बोलतो त्याला आपण जास्त बोलतो अशी आपली प्रथा आहे, त्यामुळे या काँग्रेस पक्षाचे पहिले सदस्य आहेत, आपण आशिष शेलार साहेबांनाही बराच वेळ दिला, त्यांनाही पण वेळ देऊ, आणि त्यानंतरचे जे सदस्य बोलतात तो त्यांच्या वेळेतून तो कमी होईल, त्यामुळं नको आता नको, अहो काय सागर साहेब तुम्ही ज्येष्ठ आहात, बोला बोला। प्रस्ताव मांडला गेला अध्यक्ष महोदय तेव्हा या प्रस्तावाची वेळ ठरली होती, आमच्याकडनं सत्ताधारी पक्षाकडनं सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी प्रस्तावाची सुरुवात केली, ती किती वेळ बोलले आणि आता हे विरोधी पक्षातून किती वेळ बोलते तेवढी एक माहिती दिली अध्यक्ष महोदय, म्हणजे दोघांचा वेळ सांभाळत आहे, आशिष शेलार साहेब 33 मिनिटं बोलले, आता हे 29 मिनिटं झाले, 29 12 38 सुरुवात केली त्यांनी, 29 मिनिटं झाली। सन्माननीय अध्यक्ष महोदय बोला, सन्माननीय अध्यक्ष महोदय वेळ घालू नका, आता चर्चा होऊ दे, अध्यक्ष महोदय हे आपल्याला डायरेक्शन झाले चुकीचे, सन्माननीय अध्यक्ष महोदय आता मी एक महत्वाच्या विषयावर बोलते कारण त्याच्यावरती काही लोक बोलले नाहीये, त्याच्याबद्दल बोलते की आम्ही वारंवार सन्माननीय अध्यक्ष महोदय सांगतोय
नाही मला मला हे खूप वाईट वाटतंय की ज्यावेळी मी प्रश्न मांडते त्यावेळी एवढं तकडेने सगळे पुरुष सगळे त्या ठिकाणी. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आम्ही धारावी बद्दल मी बोलू इच्छिते. सन्मान्य अध्यक्ष महोदय, धारावीतील जो आहे तो मोदानी पुनर्वसनच्या माध्यमातून मी सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नेहमीच धारावीचा जो आहे तो जनतेचा हक्क कसा त्या ठिकाणी पायदळी तुडवला जात आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी त्या ठिकाणी नेहमीच धारावी मांडलेला आणि मुंबईच्या बाबतीमध्ये प्रस्ताव असताना मला सांगायला पाहिजे की धारावीच्या प्रकल्पाच्या बाबतीत बोलताना हा मोदानीचा जो प्रकल्प आहे तो सन्मान्य अध्यक्ष महोदय धारावीच्या हक्कांना त्या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम करतोय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या प्रकल्पाच्या माध्यमातून हा महागोटाळा प्रकल्प आहे, आमची लोक बाहेर जाणार आहेत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, 7 लाख लोकांना त्या ठिकाणी धारावीतून हलवण्याचा कट त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सुरू आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला याआधी पण मी या ठिकाणी स्पष्ट केले आहे की टेंडर डॉक्युमेंट मध्ये याचा सन्मान्य अध्यक्ष महोदय उल्लेख आहे आणि ते आम्ही उघड केलेले आहे. आता मुलुंडची जागा असेल त्या ठिकाणी कोरबा असेल, मधल्या काळामध्ये मुलुंडच्या लोकांनी सांगितलं की दुसरी धारावी 2 आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला एक आपल्याला सांगायचं आहे की हा विकास नक्की कोणासाठी केलेला जात आहे? हा विकास जो आहे तो धारावीतल्या जनतेसाठी केला जाते की कोणासाठी केला जाते? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्या आता नवीन एक त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात आली जी खूप दिवसाच्या आम्ही बोलत होतो पण त्यावेळी सरकार स्वीकारत नव्हतं. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय, आता आमच्या लोकांना ज्या ठिकाणी शिफ्ट करणार आहे त्या रेल्वेच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आमच्या लोकांना सन्मान्य अध्यक्ष महोदय मालकी हक्क सुद्धा मिळणार नाही. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, 20 फेब्रुवारी 2024 ला रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हणजे RLDA ने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की अदानी प्रेरित पुनर्वसनासाठी जे आहे ती जाणारी जी जागा आहे रेल्वेची ती आम्ही तुम्हाला पोट भाडेपट्ट्याने देणार नाही. म्हणजे रेल्वेने सरळ सरळ ती जमीन देणार सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नकार केला, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांना ओनरशिप मिळणार कशी? सन्मान्य अध्यक्ष मिळते याचाच अर्थ असा आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय की रेल्वेच्या जमिनीत बांधण्यात येणाऱ्या सगळ्या पुनर्वसनच्या आमच्या ज्या इमारती आहेत त्यांना विक्री आणि खरेदी याचा पूर्णपणे जो अधिकार आहे तो मिळू शकत नाही. सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्यांचं टायटल सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर होऊ शकत नाही, हे मला या ठिकाणी सांगायचे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, जर आमच्या लोकांना मालकी हक्क मिळणार नसेल, आमची 7 लाख लोक बाहेर जाणार असेल, माझं तर आव्हान आहे. काही लोक आमच्याकडे येऊन बोलतात ना, त्यांनी येऊन आमच्या बरोबर उभं राहावं, आमची लढाई लढावी धारावीची की बाबा ही जी लढाई चालली ही अडाणींच्या विरुद्ध चाललेली, आमची धारावीची मंडळी बाहेर का जातील? आमचं एक म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, धारावीतल्या माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे. धारावीला जे धारावी बनवलंय तिथल्या कष्टकऱ्यांनी बनवलेले आहे, तिथल्या मध्यमवर्गीय आणि गरीब माणसांनी बनवलेले आहे. पण मुंबईसाठी 100 करोडचा जर आम्ही त्या ठिकाणी रेवणू देतो तर आम्हाला त्या ठिकाणी आमची जागा मिळाली पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा जमिनीचा घोटाळा आहे हे मी सातत्याने सांगत आलेले आणि आता सुद्धा मी सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून आता मी बघते की किती त्यांना फायदे, मी मागच्या वेळी सांगितलं त्यांना सगळ्या टॅक्स एक्झम्प्टेशन, त्यांना नॉन इंडेक्सेशन, त्यांना 90% रिलीफ भेटणार, त्यांना त्या ठिकाणी जमिनी फ्री त्यांच्यासाठी, आणि आम्हाला काय? आम्हाला स्थलांतर, आम्हाला काय? आम्हाला त्या ठिकाणी रेल्वेच्या जमीन सुद्धा मध्ये आम्हाला शीर्षक पण पूर्ण, टायटल पण पूर्ण होणार नाही. सन्मान्य अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आम्ही तर तुम्हाला सांगतोच आहे की आता असं झालेलं आहे की मित्रांचं सरकार असल्यामुळे ज्या ज्या जमिनी आलेल्या त्या त्या जमिनीची झालेले, धारावीच्या धर्तीवर एअरपोर्टचं पण तेच चाललेले, एअरपोर्ट दिले, त्याच्या बाजूला एअरपोर्टची कॉलनी दिली. सन्मान्य अध्यक्ष महोदय, 15-20 दिवसापूर्वी तिथे बुलडोजर गेला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, 1600 लोक राहत होती, आता 350 लोक राहतात, त्यांना सातत्याने त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. कशासाठी चाललेलं आहे? कारण एअरपोर्ट अडाणींना मिळालं, आता त्या बाकीची जी कॉलनी त्याच्यावर त्यांची नजर आलेली आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आता ऐकलं मगाशी बांद्रा रिक्लेमेशन लँड MSRDC कोणासाठी चालली आहे? सन्मान्य अध्यक्ष महोदय, जो जमीन सरकारी आहे वो हमारे अदानी की, मुलुंड कोरबा मिठागर. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी तर आमच्या शुभेच्छा देते आमच्या अबू आजमी साहेबांना, कारण त्यांच्यावर पण नजर गेली आता, आपको शुभेच्छा. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी ऐकते सिंधी कॉलनी, अबुद्दय नगर, रमाबाई आंबेडकर नगर, मोतीलाल नगर, कोण आहेत अध्यक्ष महोदय हे? यांना मुंबईच्या मुंबई देण्याचं काम चाललंय की मुंबईच्या प्रत्येक विकासकांनी पहिला डीडीआर त्यांच्याकडून घेतला पाहिजे? सन्मान्य अध्यक्ष महोदय, काम सुरू होत नाही, कामाचा तक्ता पूर्ण होत नाही, याच्या आधी यांना फायदे देण्याचं काम चालतं? अध्यक्ष महोदय, पूर्ण मुंबईच्या विकासाच्या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छिते की पूर्ण मुंबई विकायला काढलेले सन्मान्य अध्यक्ष महोदय, इतर सगळ्या विकासकांना DC रूल,
सगळ्या विकासकांना मुंबईच्या डीसी रूल सन्मान्य अध्यक्ष महोदय पण अदानींसाठी अध्यक्ष महोदय सेपरेट डीसी रूलची नियमावली तयार करण्यात येते असे कोण आहेत ते कोण्या देशासाठी त्यांनी काय केले सन्मान्य अध्यक्ष महोदय हा माझा या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ज्याच्याबद्दल मी खूप वर्षापासून फाईट करते सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांना माहिती आहे मी त्यांना सुद्धा भेटलेली आहे विनोद तावडे साहेबांना भेटले होते कारण त्यांच्या काळातच ते देण्याचा निर्णय झाला विनोद तावड्यांच्या काळात मी सांगते ना मी बोलते मी तुम्हाला माहिती मी खरं बोलते जे बोलते ते सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा होती की गरीब कुटुंबामधले मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे खेळाडू झाले पाहिजेत सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांना खेळाडू व्हावं अशी आमची इच्छा होती म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय एक आंतरराष्ट्रीय स्थळाचं आम्ही राजीव गांधी जे आहे भारतरत्न एक क्रीडा संकुल काढलं अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाचा एक पैसा पण त्याच्यामध्ये नाहीये 23 कोटीचा MMRDAच्या माध्यमातून ते क्रीडा संकुल जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं दुर्दैवाने पुन्हा एका मित्राची नजर पडली आणि दिलं त्यांना ते तिथल्या जनतेचा विरोध क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध सगळ्यांचा विरोध पत्करून ते आता त्या ठिकाणी एका व्यक्तीला देण्यात आलं अध्यक्ष महोदय मी कॅबिनेटमध्ये विषय उचलून त्याच्यावरती नोट पण आणली की त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आज काय झाले सन्मान्य अध्यक्ष महोदय आशिष भाऊ तिथे आता दारूची दुकानं मागायला लागलेत आमची गरीब पोरं कशी जाणार सन्मान्य अध्यक्ष महोदय मला एक सांगा त्यांनी रेट काय केले सन्मान्य अध्यक्ष महोदय मला थोडं सांगायचं आपल्याला अध्यक्ष महोदय पूर्वी त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते रिंगिंग ट्रॅक होतं बास्केटबॉल होतं व्हॉलीबॉल कोर्ट होतं बॅडमिंटन कोर्ट होतं लॉंग टेनिस क्लब होतं कबड्डी ग्राउंड होतं बॉक्सिंग रिंग होतं जलतरण होतं आणि सगळं मॅक्झिमम अध्यक्ष महोदय हे खरं CSR फंडातून आणि फ्रीमध्ये चालायचं कमी किमतीत चालायचं ज्या वेळापासून अध्यक्ष महोदय आम्ही 2 ते 2500 खेळाडू याच्यामध्ये तयार केले आता ज्या वेळापासून खाजगी मित्राला दिलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायला पाहिजे जलतरण म्हणजे स्विमिंगचे अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगते वर्षाचे 28,000 रुपये बास्केटबॉलचे तासाला किती माहिती आहे 1500 रुपये देऊ शकतो गरीब मुलगा धारावी सारखा मतदारसंघामधला मुलगा 1500 रुपये देऊ शकतो एका तासाला अध्यक्ष महोदय तुम्ही मला सांगा बॅडमिंटन साठी एका तासाला 2100 रुपये देऊ शकतो धारावी मधला मुलगा सन्मान्य अध्यक्ष महोदय या सगळ्यात मागे काय सुरू आहे मुळात डाव ह्याला क्लब करायचं मला सांगा सन्मान्य अध्यक्ष महोदय मी मंत्री हरे होते मला मी विचारायचे कोणता मोठा क्लब अलाउड करतो अधिकाऱ्यांना पण आतमध्ये यायला आम्ही हे बांधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता आमच्यामधली गरीब मुलांना कला गुण यावे त्यांच्यामध्ये क्रीडा भावना निर्माण व्हावी ह्याच्यामधूनच एखादा मोठा कोणतरी खेळाडू निर्माण व्हावा ऑलिम्पिकमध्ये जावा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जावा तुम्ही हे विकण्याचं काम केलं त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय या मी 1.5 वर्षात जर काय बघितलं असेल ना तर फक्त मित्र काळ बघितला मित्रांना कशी मदत करता येईल टेंडर देता येईल हेच या ठिकाणी बघितलं सन्मान्य अध्यक्ष महोदय मी 1.5 वर्षाचं आता फक्त वाचते यांचं काय काय सन्मान्य अध्यक्ष महोदय जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड एअर इंडिया लँड मुलुंड कांजूरमार्ग कुर्ला खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य कॉलेजला आता सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी मुलुंडची जकात जागाची जागा त्यांना देण्यात आली सायन कोडीवाडा येथील सिंधी कॉलनी घाटकोपर येथील लबाबाई कॉलनी 1.5 वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं सन्मान्य अध्यक्ष महोदय PGRGचा जागा देण्याचं काम झालं त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्कोर्स देण्याचं काम झालं लोकशाहीची हत्या करून प्रशासन राज आणण्याचं काम झालं सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं या अध्यक्ष महोदय या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून सरकारी काय त्रास होतोय संपूर्ण चर्चा संपूर्ण काय हरकत आहे ज्या काँग्रेस अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे की संबंधीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं इथे पंतप्रधानांचा काय संबंध मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे मी पण सांगू शकतो चुकीचं असेल राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो बसा हा बसा बोला 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 अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य
सन्मान्य सदस्य अमित कृपा करून ते काढून घ्या ज्या ते म्हटले बरोबर नाही अध्यक्ष होते काय झाले जातो ते काढून करून काढलं जाईल बोला संबोधा संबोधा बसा खाली बसा आम्ही साधन खाली बसा 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 बस जे चुकीचं असेल तरी रेकॉर्ड काढलं जाईल सर्वांनी तातडीने जे चुकीचं आहे ते रेकॉर्ड काढलं जाईल अध्यक्ष जे चुकीचं आहे ते दोन्ही बाजू सदस्य जे बोलले जे चुकीचं आहे ते रेकॉर्डून काढलं जाईल बस अध्यक्ष महोदय अध्यक्ष काय अध्यक्ष महोदय आता थांबवा ना अध्यक्ष महोदय किती वेळ तुम्ही त्यांना सांगितलं महोदय माझी हरकत ही आहे की तुम्ही म्हणालात मगाशी मी 33 मिनिटं बोललो आता किती मिनिटं झाली मी सांग आता किती मिनिटं आली बोलतो मी अध्यक्ष महोदय ऐकून घ्या मला बोलू द्या तुम्ही विचारलं म्हणून मी वेळ सांगितला आपल्याला चार वाजेपर्यंत वेळ आहे एकूण 4 तास निम्मा वेळ विरोधी पक्षाचा निम्मा वेळ सत्ता पक्षाच्या मंत्र्याच्या उत्तरासहित आपण त्यांच्या वेळेतून कमी करू ना ते जे बोलतील ते असं आहे ना पण ऐकून घ्या ते काँग्रेसचे सर्व सदस्य बोलणार आहेत त्यांच्या वेळ हा सदस्याला नसतो वेळ हा पक्षाला असतो हॅलो 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 बोला हॅलो बोला वेळ हा पक्षाला असतो सदस्याला वेळ नसतो तर पक्षाच्या वेळेतून वेळ कमी केला जाईल बोला अध्यक्ष महोदय मी अध्यक्ष महोदय लवकर संपवा संपवते नाही का धारावी दिली नाही का एअर इंडिया नाही का बांद्रा लिक्वेशन दिली नाही का मुलुंड दिली नाही का कुर्ला दिली नाही का कांजूर मार्ग दिली नाही का वडा दिला नाही का रमाबाई दिली मी सांगितलंय काय खोटं बोलते मी सांगितलं आहे अध्यक्ष महोदय या 1.5 वर्षासाठी कोलकातासाठी त्या ठिकाणी टेंडर केली गेली मुंबई महानगरपालिकेचा प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं अध्यक्ष मी खोटं काय बोलते हो नाही दिले का उत्तर देऊ दे ना मी सांगते कोणत्या पद्धतीने आधार नाही दिला येऊ दे ना खोट काय खोटं बोलते अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली नाही मी संधी देणार नाही बोला 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 तुम्ही काही तुम्ही बोला 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 सारखी सारखी आहे संधी सारखं सारखं म्हणजे काही बोलतात काय काय दिलं अहो मंत्री उत्तर देतील ना अध्यक्ष महोदय तुमचं काम आहे आम्ही आठवण करून देतो अध्यक्ष महोदय सांगितलं की पक्षपाती म्हणून वागणार नाही आमची अपेक्षा आहे नाही तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे माझ्या ऐकून घ्या बोला 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 नाही एकदा बोलतोय आपण बोला की हरकत एकदा बोलतोय बोला तुम्ही बोला आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपाती मध्ये वागणार नाहीत अजिबात नाही म्हणून आमचं ऐकून घ्या बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आवाज आरोप होणार अवास्तव आरोप पुराव्याविना आरोप असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिलं काय दिला पुराव्यांनी काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे काय माहिती आणि सांगितली आहे असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही तुमच्या सूचनांना त्या जर मानणार नसतील तर हरकत घ्यायची नाही तुमच्या निर्देशांना त्या मानणार नसतील तर आम्ही निदर्शनात आणू द्यायचं नाही आणि जर आपल्या निदर्शनात आणलेल्या गोष्टी तर मानणार नसतील तर त्यांना बसवा तुमचं आपला जर घर आहे ठीक संपत आहे बोला काय याला हे दिलं त्याला ते दिलं मुलून देऊन टाकली 1 स्क्वेअर फूट जमीन मुलुंडची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय 1 स्क्वेअर फीट हे रेकॉर्ड वरनं काढा कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा रेकॉर्ड देण्यात आलेली नाहीये संपत
मतदार संघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला. तुमचं भाषण असे चांगले झाले. अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय, माझं भाषण खूप चांगलं झालं, मला प्रतिक्रिया कळल्या. याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी यासाठी सांगते अध्यक्ष महोदय, नाही नाही अध्यक्ष महोदय, ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात मुलुंड मध्ये असा आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. अध्यक्ष महोदय, या सगळ्या चर्चेमध्ये मला एक जाणवलं की विरोधकांनी बोलू पण द्यायचं नाही, विरोधकांना त्या ठिकाणी आपलं मत पण मांडू द्यायचं नाही. जर आम्ही सुद्धा एका सत्तेमध्ये, म्हणून मी मगाशीच बोलले की सत्ता ही कोणाची नसते. या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय याच्यावरती पूर्णपणे अध्यक्ष महोदय बोला ताई, नका लक्ष देऊ तुम्ही. अध्यक्ष महोदय, आमचं एवढंच म्हणणं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलं पाहिजे, मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता राहिली पाहिजे. मुंबई ही मुंबईच्या नागरिकाची आहे, मुंबईच्या नागरिकाचे हक्क अबाधित राहिले पाहिजे. कोणत्याही मित्राला त्या ठिकाणी फेवरिझम झाला नाही पाहिजे. दीड वर्षामध्ये आम्हाला जे दिसलं तो मांडण्याचा अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केला. आम्ही जे प्रोजेक्ट केले त्यांनी मध्ये मगाशी उठून सांगितलं. अध्यक्ष महोदय, नावा सेवा पण कुठे ना कुठे नावारूपाला येण्यासाठी सुरुवात आमच्या काळातच झाली. सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आपल्याला माहितो मेट्रोची सुरुवात कधी झाली. आम्हाला सुद्धा माहितीये की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामधलं स्मारक झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. बाबासाहेबांची चैत्यभूमी लवकर झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या पूर्ण याच्यामध्ये माझा एकच उद्देश आहे बोलण्याचा की आज मुंबईच्या लोकांच्या नजरा या सभागृहाकडे. प्रदूषणावरती असेल, आज मुंबईमध्ये ट्रॅफिकवर असेल, मुंबईच्या रस्त्याचे प्रश्न असतील, मुंबईच्या खड्ड्याचे पाण्याचे प्रश्न असतील, याच्यावर या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे आणि मुंबईकरला न्याय दिले पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून आपल्या मित्र परिवाराला सांभाळणं ही जी भूमिका चालू आहे त्याला माझा या ठिकाणी विरोध आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य मंगेश कोळाळकर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. नियम 293 अन्वये या प्रस्तावावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. आज या 293 प्रस्तावामध्ये मुंबईच्या विविध विषयावरती आज चर्चा आहे. त्याच्यामध्ये विविध मुद्दे आलेले आहेत आणि पहिला प्रथम तर मी अभिनंदन करेन या सरकारचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच अजितदादा पवार. कारण आज मुंबईचा ज्या पद्धतीने कायापालट होतोय आणि ज्या पद्धतीने मुंबईचे रस्ते म्हणा किंवा उद्यानं म्हणा त्याचं सुशोभीकरण ज्या पद्धतीने चालू आहे, डीप क्लिनिंगच्या माध्यमातून असेल किंवा अजून विविध माध्यमातून असेल, ज्या प्रकारे आज मुंबईचा कायापालट होतोय, या फक्त 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी मुंबईसाठी जे काही काम करत आहेत ते खरोखर प्रशंसनीय आहे. आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे अजूनही घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी माझा सुद्धा पाठपुरावा सरकारकडे चालू आहे. त्यामध्ये पुनर्विकासाचे सुद्धा बरेचसे मुद्दे आहेत, ते सुद्धा विचारात घेऊन काही मुद्द्यांबाबतीत निश्चितच सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि ते अभिनंदनीय आहे. आणि काही मुद्दे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने लवकरात लवकर विचार करून त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ते विषय सोडवणं फार आवश्यक आहे. जवळ 450 किलोमीटरचे रस्ते सीसी रोड, सिमेंट रोड या पद्धतीने होत आहेत, त्याचं काम चालू आहे. पण ज्या ठिकाणी जलदगतीने काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी स्लो चालू आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर एक काम गतिमान पद्धतीने झालं पाहिजे. त्याच पद्धतीने मेट्रो ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा 2 मेट्रो तर सुरू झालेले आहेत पश्चिम उपनगरामध्ये. बाकीच्या ज्या मेट्रो आहेत वाहिन्या त्यासुद्धा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत, जेणेकरून एक चांगलं जाळं मुंबईमध्ये वाहतुकीचं निर्माण होईल. कोस्टल रोडचं काम आज पूर्णत्वास येत आहे आणि निश्चितपणानं त्यामुळे एक मुंबईकरांना एक समाधानकारक वाहतुकीसाठी मोठा दिलासा या भविष्यामध्ये मिळणार आहे. आणि त्याच पद्धतीने मुंबईतील ज्या विविध प्रश्न, त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न रेल्वे स्थानकांमध्ये, रेल्वे स्थानकाच्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक निर्णय घेण्याची, धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी रेल्वे स्थानकाजवळ झोपडपट्ट्या आहेत, त्यांना वारंवार नोटीसा येत आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्यासाठी पुनर्वसन आवश्यक आहे, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतर देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काही ठिकाणी माझ्या विधानसभेमध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये साळवेनगर रेल्वे कॉलनी आहे आणि त्याचबरोबर संतोषी मातानगर क्रांतीनगर हा विभाग आहे, तर त्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी झालं पाहिजे
हा माझा अट्टास आहे आणि त्या ठिकाणी ती जागा सुद्धा उपलब्ध आहे। तर रेल्वेने आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्त बैठक घेऊन एकदा या बाबतीमध्ये एक धोरण ठरवावं, कारण रेल्वेकडे अशा प्रकारचं धोरण नाहीये। तर महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये बैठक घेऊन तातडीने याच्या बाबतीत धोरण ठरवण्याची गरज आहे। आणि त्याच पद्धतीने जे विविध प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये सुद्धा मुंबईतील 56 म्हाडा वसाहती आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मागे मी पाठपुरावा करत होतो आणि त्याला यशही आलं। माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले ग्रामीण मंत्री यांनी सुद्धा चांगला निर्णय दिला आणि त्याच्यामुळे जवळजवळ 484 कोटीची रक्कम माफ करण्याचा निर्णय झाला। संपूर्ण मुंबईतील ज्या 56 म्हाडा वसाहतील रहिवासी आहेत त्यांची जी थकबाकी होती ती जवळजवळ 484 कोटीची होती, ती संपूर्ण रक्कम आज माफ केली। त्याच्यामुळे निश्चितपणानं पुनर्विकासाचा एक गती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळेल। त्याचबरोबर ज्या ओसीसाठीचे प्रकल्प रखडलेले आहेत, जे 10-15 वर्ष होऊन सुद्धा ज्यांना ओसी मिळेल नाहीये, तर त्यांच्यासाठी एक खिडकी योजना लागू करावी आणि लवकरात लवकर अभय योजना जर का आणली तर निश्चितपणानं ओसी प्रत्येक इमारतीची होईल आणि त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने हा विकास माडाच्या रहिवाशांचा त्या ठिकाणी पूर्णत्व असेल। त्याच पद्धतीने मुंबईतील विविध ठिकाणी असेच प्रकल्प आहेत माडाच्या वसाहती आहेत, त्याचप्रमाणे कलेक्टर लँडवरील ज्या सोसायट्या आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा मी मागच्या 2-3 अधिवेशनामध्ये सुद्धा बोललेलो आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा 7 मार्चला ते अधिसूचना जी निघालेली होती ती 7 मार्चला त्याची मुदत संपते, ती एक 5 वर्षासाठी वाढवणं फार आवश्यक आहे। कारण हस्तांतरण केल्यानंतर सुद्धा सदस्यांचं हस्तांतरण आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे या प्रक्रियेला फार वेळ लागतो आणि त्याच्यामुळे शासनाने पहिल्या प्रथम 7 मार्चची तारीख वाढवावी, 5 वर्षासाठी ती मुदतवाढ देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर ह्याचं जे वर्ग 1 मध्ये आपल्याला रुपांतरित करायचं आहे सोसायट्यांचं ते लवकरात लवकर करावं, माननीय महसूल मंत्र्यांनी मागच्या वेळेला आश्वासन दिलं होतं लवकरात लवकर हे विचाराधीन सरकारचे आहे, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जेणेकरून 15%पर्यंतची जी वाढ आहे ती 5%पर्यंत आणावी, जेणेकरून सर्व सोसायट्यांना त्याच्यामध्ये दिलासा मिळेल। मग त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास किंवा विकासकाद्वारे हा निर्णय सोसायटी घेईल, जसं म्हाडाच्या प्रक्रियेमध्ये किंवा इतर प्रकल्पामध्ये चालतं त्याच पद्धतीने या कलेक्टर लँडवरील सोसायट्यांना सुद्धा त्यांना त्यांचे अधिकार द्यावे, जेणेकरून स्वयं पुनर्विकास किंवा विकासक ह्याच्यामध्ये दरी न आणता ह्याच्यामध्ये 5% सरसकट सोसायट्यांना आपण लवकरात लवकर जर का हे दिलं मुदतवाढ देऊन जर का 5% निर्णय घेतला तर लवकरात लवकर मला वाटतं या सोसायट्या सुद्धा आज 40-50 वर्ष झालेले आहेत, त्या मुरकळी झालेल्या आहेत आणि जर का अजून आपण उशीर लावला तर निश्चितपणानं तिथे काहीतरी दुःखद घटना घडेल। ज्या प्रकारे माझ्या विभागात एक PWR 219 मधील एक स्कीममध्ये कलेक्टर लँडवरीलच एक सोसायटीचं झालं, जवळजवळ 2 वर्षापूर्वीच एक इमारत कोसळली, जवळ 19 जण त्याच्यामध्ये मृत झाले आणि त्याच्यामुळे ती ह्या ज्या इमारती आहेत त्या 50 वर्ष जुन्या असल्यामुळे आपण लवकरात निर्णय घेणं फार आवश्यक आहे। PWR मध्ये सुद्धा लवकरात निर्णय याच्यामध्ये आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये ज्या ग्रामीण संस्था आहेत त्याच्यामध्ये माझ्या सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये या पुनर्विकास करण्यासाठी GR सुद्धा काढला, पण त्या GR मध्ये अजूनही 33 एकराचा जो नियम आहे त्या हिशोबाने जर डेव्हलपमेंट झाली तर निश्चितपणानं लवकरात लवकर त्या पुनर्विकास होईल, पण 33 एकराचा नियम टाकून त्याच्यामधून पुनर्विकास करता येणार नाही अशा प्रकारची GR मध्ये एक सूचना आली आहे ती रद्द करावी अशा प्रकारची सुद्धा मी विनंती या ठिकाणी करतोय। आणि त्या माझ्या विभागामध्ये स्वदेशी मिल कामगार गेल्या 22-23 वर्षापूर्वी ही मिल बंद पडली, आज सर्व कामगारांना एकत्र करून युनियनने एकत्र करून आपण त्या बाबतीत चांगले निर्णय